नमस्कार। आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागासाठी जे दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी होतात अशा नोंदणीकृत दस्तासाठी ती लागणारी मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी याचं जे पेमेंट आहे ते कशा प्रकारे करायचं याची आज आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी विभागाची जी वेबसाईट आहे igrmaharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा। ही जी वेबसाईट आहे ती आपल्याला मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये उपलब्ध आहे, त्यानुसार तशी आपण भाषा निवडू शकता। पेमेंट करण्यासाठीचे जे ई पेमेंटचं जे ऑप्शन आहे ते विभागाच्या वेबसाईटवरती ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ई पेमेंट म्हणून ऑप्शन दिलेलं आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यामध्ये ग्रास गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम हे ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती क्लिक करा। ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ग्रासचं जे पोर्टल आहे ते पोर्टल ओपन होईल। त्या पोर्टलमध्ये विभागासाठीचे जे सेपरेट ऑप्शन दिलेलं आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन, या ऑप्शनमधून तुम्ही नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क याचं पेमेंट करू शकता। लक्षात ठेवा, इथून जे आपण पेमेंट करणार आहात ते जे दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी होणार आहेत त्या दस्तासाठीचे जे नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क असेल त्याचं तुम्ही इथून पेमेंट करू शकता। तसेच पेमेंट करत असताना जर एखादं पेमेंट तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल किंवा पेमेंट झालेले जे चलन असेल ते डाउनलोड करायचं असेल तर सर्च चलन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तिथून चलन डाउनलोड करू शकता, पेमेंट व्हेरीफाय करू शकता। तसेच ग्रासच्या पोर्टलवरती जे अवेलेबल बँक्स असतील, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचे ऑप्शन असतील याची पण माहिती तिथे दिलेली आहे। त्यामध्ये अवेलेबल बँक्स इन ग्रास असेल, अवेलेबल बँक्स फॉर ESBTR असेल, तसेच अवेलेबल कार्ड्स अँड बँक्स फॉर SBI ई पेमेंट गेटवे याची पण तिथे माहिती दिलेली आहे, ती तुम्ही तिथून चेक करू शकता। तसेच ESBTRचं पेमेंट कशाप्रकारे करायचं याच्यासाठी तुम्ही ESBTRच्या पेमेंटचा सेपरेट व्हिडिओ पाहू शकता। यानंतर आपण नोंदणी व मुद्रांक विभागासाठी जे नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क याचं पेमेंट कशाप्रकारे करायचं याची आपण माहिती पाहणार आहोत। त्यासाठी इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करा। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला रजिस्टर्ड युजर लॉगिनचं पण ऑप्शन दिलेलं आहे, त्यामध्ये तुमचं अकाउंट युजर क्रिएट करून युजर नेम पासवर्ड लॉग इन करून तुम्ही त्याचं तिथून पेमेंट करू शकता। लॉग इन केल्यामुळे जे काही तुमचे ट्रान्झॅक्शन्स होतील ते तुमचे ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स तुम्हाला तिथे रेकॉर्डमध्ये दिसतील। तसेच तुम्ही पे विदाऊट रजिस्ट्रेशन या ऑप्शनद्वारे पण पेमेंट करू शकता। आता आपण पे विदाऊट रजिस्ट्रेशन या ऑप्शनद्वारे नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क याचं पेमेंट कशाप्रकारे करायचं याची माहिती पाहणार आहोत। जे दस्त दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणी होतात त्या दस्ताच्या पेमेंटसाठी सिटीजन या ऑप्शनवरती क्लिक करा। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट हे ऑप्शन भेटेल, तिथून त्याचं पेमेंट करावं लागेल। तसं दुसरं जे ऑप्शन दिलेलं आहे ते मेक पेमेंट फॉर पेनल्टीज अँड अदर फीज दिलेलं आहे। यामध्ये आपण जे तुम्ही सर्च घेणारा असेल तर त्याची सर्च फी असेल, ॲडज्युडिकेशनची फी असेल, डेफिशिएट स्टॅम्प ड्युटी असेल किंवा पेनल्टी असेल, फाईन असेल, याचं तुम्ही तिथून पेमेंट करू शकता। फाईन अँड पेनल्टीज याचं जे पेमेंट असेल ते कशाप्रकारे पेमेंट करायचं याच्यासाठीचा तो सेपरेट व्हिडिओ आपण पाहू शकता। तसेच जे फ्रँकिंग वेंडर असतील त्यांच्या पेमेंटसाठीचं ऑप्शन दिलेलं आहे। कन्सोलिडेटेड स्टॅम्प ड्युटीचं पेमेंट असेल त्याची माहिती दिलेली आहे, आणि स्टॅम्प ड्युटी पेमेंट ऑन डिलिव्हरी ऑर ऑर्डर ऑफ गुड्स याचं पण ऑप्शन दिलेलं आहे, तिथून त्याचं तुम्ही पेमेंट करू शकता। आता आपण जे दस्त नोंदणी होतात दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये याच्या पेमेंटबद्दल माहिती पाहणार आहोत। त्यासाठी मेक पेमेंट टू रजिस्टर युअर डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा। त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन भेटतील तुम्हाला, त्यामध्ये पे स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फी टुगेदर हे ऑप्शन दिलेलं आहे। यामध्ये आपण स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी याचं एकत्र पेमेंट करू शकता। आम्ही तर आपल्याला असं सुचवतो की जे पेमेंट आपण करणार आहात ते तुम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी टुगेदर हे ऑप्शन सिलेक्ट करून करा, जेणेकरून सेपरेट माहिती भरून तुम्हाला रजिस्ट्रेशन फी आणि स्टॅम्प ड्युटी याचं वेगवेगळं पेमेंट करण्याची गरज नाही आहे। तसेच तुम्हाला फक्त स्टॅम्प ड्युटी भरायची असेल तर पे स्टॅम्प ड्युटी ओनली हे ऑप्शन दिलेलं आहे, ते ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही तिथून पेमेंट करू शकता। तसेच पे रजिस्ट्रेशन फी ओनली या ऑप्शनमधून फक्त नोंदणी फी भरायची असेल तर त्याचं तुम्ही तिथून पेमेंट करू शकता। आता आपल्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी याचं एकत्र पेमेंट करायचं आहे, त्याच्यासाठी पे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी टुगेदर हे ऑप्शन सिलेक्ट करा। हे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे एक तुम्हाला पूर्ण माहिती भरावी लागेल, त्यासाठी जो तुम्ही दस्त म्हणजे डॉक्युमेंट बनवणार आहात त्या दस्ताशी जो तपशील आहे त्या दस्तामधील तो तपशील तुम्ही इथे योग्य प्रकारे भरा। त्यामध्ये जो डिस्ट्रिक्ट असेल ज्या जिल्ह्यासाठी तुम्ही पेमेंट करणार आहात तो डिस्ट्रिक्ट निवडा, तसेच ज्या सब रजिस्टर ऑफिससाठी पेमेंट करणार आहात तो ऑफिस निवडा। तसेच दस्ताच्या तपशिलानुसार जो दस्ताचा आर्टिकल कोड असेल, टायटल असेल, त्याप्रमाणे त्याचे आर्टिकल्स दिलेले आहेत, त्या आर्टिकल्स तिथे तुम्ही निवडू शकता। लक्षात ठेवा, इथे जो तपशील तुम्ही भरणार आहात तो तुमच्या दस्ताशी सर्व मिळता जुळता तपशील हवा आहे, कारण इथून जी तुम्ही माहिती भराल किंवा जो चलन जनरेट होईल तो तुम्ही इथून प्रोसीड केल्यानंतर त्यामध्ये करेक्शन करू शकणार नाही, किंवा जे तुम्ही चलन सक्सेसफुल झाल्यानंतर पण त्यामध्ये करेक्शन करू शकणार नाही।
तर त्यामध्ये जर काही तफावत आढळली तर जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याचे तुम्हाला रिफंडच घ्यावं लागेल, त्यामध्ये दुसरा ऑप्शन नाही आहे. तसेच जे लाल कलरचे जे स्टार मार्क्स दिलेले आहेत त्या सर्व फील्ड्स मॅन्डेटरी आहेत, त्या सर्व फील्ड्स भरणे अनिवार्य आहे. आर्टिकल कोड जो असेल तो दस्ताच्या तपशिलानुसार योग्य प्रकारे निवडा, कारण ज्या आर्टिकल कोडसाठी तुम्ही पेमेंट करणार आहात हे जे चलन आहे त्याच आर्टिकलसाठी ते डिफेस केलं जातं. पेमेंट डिटेल्समध्ये जे तुमची योग्य अशी स्टॅम्प ड्युटी असेल ती अमाऊंट तिथे एंटर करा, तसेच जी रजिस्ट्रेशन फीची अमाऊंट ती अमाऊंट तुम्ही तिथे एंटर करा. टोटल अमाऊंटमध्ये दोन्ही जी स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फीची अमाऊंट असेल ती ती तुम्हाला दाखवेल. तसेच यामध्ये जे पक्षकार असतील त्या पक्षकारांचे मुद्रांक शुल्क भरत आहेत त्या पक्षकारांचे तुम्हाला फर्स्ट पार्टीमध्ये नाव एंटर करायचं आहे. आणि पॅन नंबर ऑफ पेअर, इथे पॅन नंबर ऑफ पेअर जे ऑप्शन आहे, जी तुमची टोटल अमाऊंट जर तुमची 50,000 किंवा त्यापेक्षा जास्तीची असेल तर दोन्ही पक्षकार जसे की फर्स्ट पार्टी आणि सेकंड पार्टी असेल त्यांचे पॅन नंबर हे मॅन्डेटरी आहेत. जे पक्षकार असतील त्यांचा मोबाईल नंबर इथे एंटर करा, जेणेकरून पेमेंट करत असताना जो पेमेंटचा जो चलनचा GRN नंबर असेल तो GRN नंबर तुम्हाला SMS द्वारे प्राप्त होईल. त्याचं पॉपअप पण तुम्हाला स्क्रीनवरती जनरेट होईल, त्यानंतर त्याला ओके करा. तसे सेकंड पार्टीमध्ये जो पक्षकार असतील दस्तातील तपशिलानुसार त्या पक्षकाराचे तिथे नाव टाका. तसेच पक्षकार जे सेकंड पार्टीमध्ये असतील ते एकापेक्षा जास्त असतील तर तुम्ही एका पक्षकाराचं नाव पण एंटर करू शकता, किंवा एका पक्षकाराचं नाव एंटर करून अँड ऑदर्स हे पण ऑप्शन तिथे टाकून तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता. त्यानंतर प्रॉपर्टी डिटेल्स, यामध्ये ज्या प्रॉपर्टीचा तुम्हाला दस्त नोंदणी करावयाचा आहे त्याच्या आर्टिकलनुसार त्यामध्ये त्या प्रॉपर्टीचा सर्वे नंबर असेल, CTS नंबर असेल, गट नंबर असेल, फ्लॅट नंबर असेल, फ्लोअर नंबर असेल, तसेच त्याचं बिल्डिंगचं नाव असेल याची तिथे माहिती भरायची आहे. तसेच जी प्रॉपर्टी कुठल्या लोकॅलिटीमध्ये आहे, कुठल्या रोडवरती आहे त्याची तुम्हाला तिथे माहिती भरायची आहे. तसेच त्या प्रॉपर्टीचा जो एरिया विलेज नेम असेल, सिटी नेम असेल त्याची तिथे माहिती भरायची आहे. आणि ज्या प्रॉपर्टीसाठीचा दस्त नोंदणी करणार आहात त्या प्रॉपर्टीचा पिनकोड नंबर पण तिथे एंटर करायचा आहे. प्रॉपर्टी डिटेल्सचा तपशील भरल्यानंतर पेमेंटचा जो मोड दिलेला आहे यामध्ये तीन मोड दिलेले आहेत. यामध्ये ई पेमेंटचा ऑप्शन आहे, त्या ई पेमेंटच्या ऑप्शनमध्ये जे लिस्टेड बँक असतील त्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग लॉग इन करून तुम्ही त्याचं पेमेंट करू शकता. तसे दुसरं जे ऑप्शन दिलेलं आहे ते पेमेंट अक्रॉस बँक काउंटर हे ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये तुमच्याकडे जर इंटरनेट बँकिंग नसेल, क्रेडिट कार्ड डेबिट कार्डचं ऑप्शन नसेल तर पेमेंट अक्रॉस बँक काउंटर हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही त्यामध्ये जे बँक्स अवेलेबल आहेत त्या बँक्सद्वारे तुम्ही तिथून त्याचं पेमेंट करू बँक्स अवेलेबल असतील ते सिलेक्ट करा. त्यानंतर जे तुम्हाला ड्राफ्ट चलन जनरेट होईल ते चलन घेऊन तुम्ही जी बँक सिलेक्ट केलेली आहे त्या बँकेमध्ये जाऊन त्याचं तुम्ही जे पेमेंट असेल ते कॅश किंवा चेकद्वारे तिथून करू शकता. तसे तिसरं जे ऑप्शन दिलेलं आहे ते SBI ePay पेमेंट गेटवेचं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल किंवा ई पेमेंटमध्ये जे बँक्स अवेलेबल नाही आहेत त्यापैकी त्यामध्ये ते बँक्स अवेलेबल आहेत तिथून त्याचं तुम्ही पेमेंट करू शकता. तसेच तुम्हाला जे गेटवेचे जे स्टँडर्ड चार्जेस असतील ते अप्लिकेबल असतील. आता आपण ई पेमेंटद्वारे कशाप्रकारे पेमेंट करायचं याची माहिती पाहणार आहोत. ज्या बँकेतून तुम्हाला पेमेंट करायचं आहे ती बँक निवडा. तसेच खाली जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर करा आणि प्रोसिडी ऑप्शनवरती क्लिक करा. प्रोसिडी ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ड्राफ्ट चलन जनरेट होईल. ते सर्व आपण जी माहिती तपशील भरलेला आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल. ती सर्व माहिती चेक केल्यानंतर ॲग्री ऑप्शनवरती क्लिक करा. ॲग्री ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर प्रोसिडी ऑप्शनवरती क्लिक करा. तसेच तुम्हाला एक पॉपअप जनरेट होईल, त्या पॉपअपला ओके करा. पॉपअपला ओके केल्यानंतर एक 18 अंकाचा GRN नंबर जनरेट होईल, तो GRN नंबर नोट करा आणि ओके ऑप्शनवरती क्लिक करा. ओके ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जी बँक तुम्ही निवडलेली आहे त्या बँकेच्या लॉग इन पेजवरती जाईल. तसेच त्या बँकेचे लॉग इनचे जे डिटेल्स असतील, ते युजर नेम असेल, पासवर्ड असेल, ते डिटेल्स एंटर करून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स भेटतील आपले, त्यामध्ये GRN नंबर असेल, पक्षकाराचे सर्व डिटेल्स असतील, ते सर्व डिटेल्स तुम्ही तिथून पण चेक करू शकता. GRN नंबर तुम्ही इथून पण नोट करू शकता. तसेच खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा. परत तुम्हाला डिटेल्स एकदा व्हेरीफाय करून कन्फर्म करण्यासाठी सांगेल. तसेच तुम्हाला खाली कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करा. कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्ही नेट बँकिंगची जे असेल किंवा जे बँक तुम्ही लॉग इन केलेलं आहे त्या बँकेला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवरती 1 टाइम पासवर्ड पाठवला जाईल त्या बँकेकडून. तो 1 टाइम पासवर्ड इथे एंटर करा आणि कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करा. कन्फर्म केल्यानंतर युअर पेमेंट वॉज सक्सेसफुलचा स्क्रीनवरती रिझल्ट जनरेट होईल. तसेच जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटचं चलन पण स्क्रीनवरती तुम्हाला जनरेट होईल. ते चलन जनरेट होईल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर त्याची प्रिंट घेऊन जे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणी करणार आहात त्या दस्तासोबत जोडून
तुम्ही तो दस्त नोंदणी करू शकता। तसेच चलनवरती जो क्यू आर कोड दिलेला आहे तो क्यू आर कोड तुम्ही स्कॅनरद्वारे स्कॅन करून त्याची क्रेडिबिलिटी पण चेक करू शकता। पेमेंट करत असताना काही तांत्रिक कारणामुळे जर आपलं पेमेंट कंप्लीट नसेल झालं, व्हेरीफाय नसेल झालं किंवा चलन डाउनलोड करण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल, तर ग्रासच्या पोर्टलवरती सर्च चलन म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे। त्या सर्च चलनच्या ऑप्शनवरती क्लिक करून जो तुम्ही जी आर एन नंबर नोट केलेला आहे त्याद्वारे तुम्ही तिथून चलन व्हेरीफाय करू शकता किंवा डाउनलोड करू शकता। त्यासाठी जे डिपार्टमेंट आहे, ज्या डिपार्टमेंटसाठी आपण पेमेंट केलेलं आहे, इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन ऑप्शन निवडा। तसेच ज्या जिल्ह्यासाठी पेमेंट केलेलं आहे तो डिस्ट्रिक्ट निवडा। चलनची जी तुमची अमाऊंट आहे ती एंटर करा। तसेच ज्या बँकेतून तुम्ही पेमेंट केलेलं आहे ती बँक निवडा। तसेच जो तुम्ही जी आर एन नंबर नोट केलेला आहे तो जी आर एन नंबर एंटर करा आणि जो इमेज टेक्स्ट दिलेला आहे कॅप्चर कोड तो कॅप्चर कोड तिथे एंटर करून सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करा। सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तिथे जी आर एन नंबर, पार्टीचं नाव, सक्सेसफुलचा रिपोर्ट जनरेट होईल। त्या जी आर एन नंबरवरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे पेमेंट केल्याचं चलन आहे ते पुन्हा डाउनलोड करू शकता। तसेच पेमेंट काही कारणास्तव व्हेरीफाय नसेल झालं तरी इथून व्हेरीफाय करण्याचं ऑप्शन येईल, इथून तुम्ही पेमेंट व्हेरीफाय करू शकता। पेमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर जी आर एन नंबरवरती क्लिक करून जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्याचं चलन तुम्ही डाउनलोड करू शकता। तसेच अधिक माहितीसाठी नोंदणीय मुद्रांक विभागाची जी सारथी हेल्पलाईन आहे त्या सारथी हेल्पलाईनचा कॉन्टॅक्ट असमध्ये ऑप्शन दिलेला आहे। तर त्यामध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल 8880777777, या विभागाच्या हेल्पलाईनवरती कॉल करून आपण माहिती घेऊ शकता। तसेच फीडबॅकचा ईमेल आय डी दिलेला आहे, कंप्लेंटचा पण ईमेल आय डी दिलेला आहे, त्यावरती पण त्यांच्याशी तुम्ही ईमेल करू शकता। अशा प्रकारे आज आपण नोंदणीय मुद्रांक विभागासाठी जे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदणीकृत दस्त आहेत त्याची मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी याची पेमेंट कशाप्रकारे करायची याची माहिती आपण पाहिलेली आहे। व्हिडिओ जो बनवलेला आहे तो लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद।